तुझं काय परिणाम झालाय, कसा झालाय? शासनाने जे निर्बंध लावून दिले त्याच्यावर भरपूर परिणाम झालाय. निर्बंध आमच्या उपासनाचे आम्ही सांगितले 5-6 फुटातून गणपती बनवत होतो, पण आता 3 फुटाची उंची मग सार्वजनिक मंडळाची केली. त्याचंही कारण आम्हाला समजलं नाही. आणि स्वर ते घरगुती 2 ते 2.5 फूट 1.5 फूट असं सांगितले. पी ओ पीच्या करायच्या नाही तर आम्ही मान्य करतो, शाळूच्याही बनवतो, पण पी ओ पी याचा थिकनेस ठेवून परवडायला असा आम्हाला आतापर्यंत होतं. पण आम्ही भरपूर एकदम पातळ गणपती बनवले, त्याचे एवढं नुकसान होणार नाही, याची हानी पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेत होतो आम्ही. शासनाकडून तुमची काय मागणी आहे? शाळूही उपलब्ध नाही ना मार्केटला, आता शाळूच्या गणपती बनवण्यासाठी शाळू नाही सध्या तर उपलब्ध नाही. मूर्ती बनवायला कष्ट किती लागतो? मूर्ती बनवण्यासाठी भरपूर कष्ट लागतात. आम्हाला 6 महिन्यापासून आम्ही याच्यावरच आहे. 6 महिने लागतात आम्हाला, कमीत कमी 1000 मूर्ती बनवण्यासाठी 6 महिने लागतात. काय नाव तुमचं? सुधाकर कुंभार. पासून तुम्ही मूर्ती कलाकार म्हणून काम करताय? किती वर्षापासून? 5-8 वर्ष 10 वर्ष झालं मूर्ती. तुमच्या मूर्त्या कुठं कुठं विकल्या जातात? म्हणजे बाहेर कुठं? सोलापूर, पुणे जाते, लातूर, उदगीर. सध्या कोरोनामुळे जे शासन निर्बंध घातले त्याच्यामुळं आणखी काय परिणाम झाला दुसरा काय? आम्हाला जे मोठ्यात मिळत होतं ते मिळत नाही, बारके जास्त बनवावे लागतात. बारके तर कुठं एवढं जास्त त्या मूर्तीच्या साईज जी मूर्तीची साईज जी ठेवली 4 फूट आणि 2 फूट, ह्यानं काय फरक पडतं असं वाटतं का? काय कोरोनाला काय फरक पडेल का? समजा मोठी मूर्ती जर ठेवली असती तर काय फरक पडला असता? मोठी मूर्ती ठेवली असते फरक पडला असता. बारके असल्यामुळे फरक पडत नाही ना, काय मिळत नाही ना त्याच्यात.